सोबतच इथे पूर्ण माडाची झाड आहेत. इथे म्हणतात बऱ्याच लोकांचे असे अनुभव आहेत की त्यांना बिबट्याची वगैरे साइटिंग किंवा भास झालेले आहेत. तरी मोठे साईज असतील सो हाय एवरीवन, वी वाईल्ड एक्सप्रेस मध्ये आज आपलं स्वागत आहे. आणि आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत ना, जो प्रवास म्हणजे तुमच्याशी रिलेट करू शकता. तुम्ही स्वतः पण जेव्हा गावी किंवा कुठे अशा ठिकाणी जातात तर तुमची अशी इच्छा होत असेल ना की आपण डायरेक्ट बॅकपॅक करूया, बाईक काढूया किंवा गाडी काढूया आणि तिथे निघूया आणि कुठेतरी जाऊया. बस कुठेतरी, त्याला काही असं एखादं ठिकाण किंवा एखादं टार्गेट नसतं, बस आपण निघतो. तर तसंच काहीतरी आज होणार आहे आणि पाऊस पण आहे. सो ह्या प्रवासात आपल्याला पुढे पाऊस भेटतोय की नाही भेटत आहे बघूया, मासे भेटतात की नाही भेटत ते पण बघूया. कारण फिशिंग तर ऑब्व्हियसली आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असणार आहे. एक्सप्लोरेशन, फिशिंग, ऍडव्हेंचर, बऱ्याचशा गोष्टी आहेत जे येत्या व्हिडिओमध्ये पण येणार आहेत. तर जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर नक्की आवर्जून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्या व्यतिरिक्त हा प्रवास ऍक्च्युली खूप जास्ती स्पॉन्टेनियस आहे. जसं मी आधी म्हणालो, आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत हे अजून तरी ठरलेलं नाही आहे. तर हे तेव्हाच ठरणार जेव्हा आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे पुढे प्रोग्रेस करणार आणि तेव्हाच ते तुम्हालाही दिसणार. तर आता इथे अजून वेळ ना काढता आपण हा प्रवास सरळ सुरू करूया. चला, फायनली आपण आलेलो आहोत आता आपल्या पहिल्या हॉल्टला. म्हणजे हे काय आपलं फायनल लोकेशन नसणार आहे, लोकेशन काय आहे हे पण आपल्याला माहीत नसणार आहे. पण ही जागा मला खूप जास्त आवडते. पाणी बघा, पूर्ण क्लिअर आहे. आत्ता पाऊस पडतो आहे, चालू झाला आहे कोकणात पडायला, पण पाणी अजून पण ग्रीन दिसते. हे ठिकाण मसुऱ्याचं हे ब्रिज आहे, हे खूप जास्त सुंदर आहे. जर तुम्ही निसर्ग बघायला नाही इथे तर पूर्ण हिरवीगार अशी झाडं दिसतात. आत्ता पाऊस चालू झालेला आहे कोकणात आणि त्यासोबत इथे आता एक ढग आलं आहे सूर्यावर, ज्याच्यामुळे जरा आधार मिळतो उन्हापासून. आणि त्यासोबतच इथे पूर्ण माडाची झाडं आहेत आणि इथे असे छोटे काही बेट आहेत. ह्या साईडला थोडी मातीवर आलेली आहे. आत्ता पाऊस चालू झाला तरी पण पाणी जर तुम्ही बघाल ना बऱ्यापैकी क्लिअर आहे आणि मस्त वाटतंय. भारी आहे, जबरदस्त ना जागा, एकदम भारी ये. तर आता असं काही जागा ठरवलेली नाही की इथेच थांबायचं आहे की इथेच कास्ट करायचे. ट्राय करत करत फिरायचं आहे, पाऊस शोधायचा थोडक्यात. पाऊस आपल्याला कुठे भेटतो ते बघूया. तुम्हाला पण समजणार आहे की आम्हाला नक्की पाऊस कुठे भेटला. आम्हाला आज भिजायचंय, आज फक्त भिजायला निघालेलं आहे. तर बघूया आता पुढे जाऊन अजून काही लोकेशन्स आहेत जे बघत बघत हळूहळू फिरत फिरत जायचंय. तर हे सगळं तुम्हाला या प्रवासात नक्की बघायला मिळेल. चला, तर आता इथे खाली जर तुम्ही बघाल ना तर सुकती बऱ्यापैकी आहे. म्हणजे इथपर्यंत पाणी असते ह्या काठापर्यंत वरपर्यंत. आणि ह्या पुलाला खाली ॲक्च्युली दोन पाईप्स आहेत आणि आपल्याला नॉर्मली एकही दिसत नाही. आता एक पूर्ण वरच्या बाजूला दिसतो आहे. तर पण जागा मस्त आहे ना, भारी वाटतं ना, खूप खूप सुकती आहे. तर आज आपला पावसाचं काय समजत नाही आहे, कारण आपण जिथे होतो तिथे आता थोड्या वेळापूर्वी पावसासारखं झालेलं, रेनकोट पण काढले आणि त्यानंतर अचानकच पाऊस गेला. पण ॲक्च्युली इथे एक मोठा हा ढग आहे, हा पूर्ण पावसाची कंडिशन अजून बनवून ठेवलेली आहे. आमच्यावरती यावं आणि खूप सारा पाऊस आमच्यावरती पडावा. हां, खूप पाऊस पडावा असं खरंच इच्छा आहे. बघूया
पण आज सकाळपासून चांगली सुरुवात झाली आहे पावसाला. बऱ्याच गावांमध्ये पाऊस आत्ता आम्ही येत होतो तसा पडत 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 पुढे पुढे आला आहे. तर बघूया, आज थोडक्यात असं एखाद्या जागी थांबायचं नाहीच आहे जसं आधी पण मी व्हिडिओमध्ये म्हणालो. आपल्याला बस चालत राहायचं आहे पुढे पुढे पुढे, ही नाही तर ती, ती नाही तर ती जागा बघायची, पाऊस शोधायचा मेन म्हणजे, आणि त्यासोबत मे बी बीचवर जाऊ कुठल्या तरी माहीत नाही तर बघूया. आणि त्यासोबतच ही जागा ॲक्च्युली संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आता भरती जर होईल पूर्ण 4-1 वाजता फुल टाईट असणार तेव्हा अजून ॲक्टिव्ह होणार. आता आम्ही ह्या बाहेरच्या बाजूला होतो ब्रिजकडे आणि इथे पण बघितलं तर आता ह्या पूर्ण एरियामध्ये कुठेच फिडिंग किंवा असं काही हे नाही आहे. म्हणजे इथे आता खाली बघाल ना इथे हे बीम पडलेले आहेत, दिसत आहेत ऑलरेडी, ते पण दिसायला लागलेत, खूप कमी झालं आहे पाणी. मस्त आहे पण जागा भारी आहे, ऑसम. बऱ्याच वेळानंतर इथे फिडिंग दिसली आहे तर थोडेसे इथे कास्ट करूया, बघूया काय स्ट्राईक मिळत आहेत काय, कारण बऱ्याचदा मलेट्स जे आहेत ते उडत आहेत इथे. हा जो एरिया ना इथे करंटमध्ये, इथे काही बीम्स पडले ना त्याच्या बाहेरच मासा थांबत आहे इथे. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि भारी वाटतंय, भारी. सो बऱ्याच वेळ आपण इथे कास्ट करत होतो या एरियामध्ये, थोड्या थांबलेलो आणि बसल्यावर खूप जास्ती शांत वाटत होतं. ही ही जागा खरंच खूप जास्ती मस्त आहे आणि त्यामध्ये ती अजून जास्ती मस्त होते जेव्हा पाऊस वाव त्या बाजूने पूर्ण असा पाऊस आहे भरला आहे भरती पण तुम्ही बघायला या साईडला पूर्ण पाऊस आहे. तर आत्ता थोड्या पूर्वी आम्ही असा विचार करतो की कदाचित ऊन येते दुसरा स्पॉट बघूया आणि थोडा वेळ थांबलो आणि पाऊस आला. वाव जबरदस्त मस्त वाटतंय हा अनुभव, खूप जास्ती आतुरतेने वाट बघतो. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की मधल्या काही काळामध्ये खूप जास्ती गरम होत होतं तर असं वाटतं कधी एकदा पाऊस पडतो आणि कधी हे सगळं एकदाच शांत आणि थंड होत आहे. फायनली झालेलं आहे चालू, असं असं वाटतंय. तिने तर अजून रेनकोट पण नाही घातलेलं आहे, तिला पूर्ण भिजायचं आहे, फुल भिजायचं आहे. एरिया बघा, मग अशी तुम्ही बघितली हीच जागा होती आणि आता पावसानंतर किती बदल झाले, पूर्ण काळोख झालेलं आहे आणि मस्त वारा सुटला आहे, जबरदस्त भारी वाटतंय. तर आता हा प्रवास अजून इंटरेस्टिंग होणार आहे जसं आपण फिरत जाणार आहोत, अजून कुठे कुठे काय काय दिसतंय आपल्याला आणि पाऊस किती जोरात येतोय पुढे हे सगळं समजणार आहे आपल्याला बघताना. वाव जबरदस्त. जर समुद्राला उदाण वगैरे असेल, खूप जास्ती करंट असेल तर पाणी लवकर पण भरू शकतो, येऊ नये. तर आता आपण इथून पुढे जाऊया, चला.
सो आता पावसाच्या शोधात होतो. पाऊस तर मध्येच गायब झालेला आहे, काळोख केलेला आहे. जसं तुम्ही आता पण बघाल तर जास्त उजेड नाही आहे ओव्हरऑल. तर आपण आता फिशिंगसाठी आलो आहे बीच साईडला. तर हा एक छोटासा ट्रेल असणार आहे जो आपण मोस्टली बाहेर त्या बाजूला जायसाठी. तर बघूया आज काय लागतं ते. ओव्हरकास्ट आहे पूर्ण, क्लाउडी आहे, वातावरण पण आहे बऱ्यापैकी, म्हणजे जास्ती गरम नाही होतं. आता साधारण 11 वाजत आलेले आहेत, पण ठीक आहे क्लायमेट स्टील. आता पुढे जाऊन एकदा चेक करूया आपण. खूप जबरदस्त डेन्स आहे हे जंगल आतल्या साईडला. इथे म्हणतात बऱ्याच लोकांचे असे अनुभव आहेत की ज्यांना बिबट्याची वगैरे साईटिंग किंवा भास झालेले आहेत. आणि का होऊ नये हे स्वतः उदाहरण हे जंगल देतं. खूप जास्ती घनदाट आहे वरच्या साईडला जर बघितलं ना, तर बऱ्यापैकी डेन्स आहे. हे पूर्ण मोठंच्या मोठं जंगल आहे या बाजूला. आता आपण आपल्या ॲक्च्युअल रस्त्याला लागतो आहे हळूहळू. हे बघ इथे धबधब्यासारखं आहे, गोडं पाणी येत असणार खाली. हां असंच स्पॉट मस्त आहे. हां हे भारी आहेत. आणि खाली ऑरेंज रेडिश स्टोन. सो बऱ्याच वेळ आपल्या ॲक्च्युली ठरत नव्हतं की कुठं जाऊया काय. इथे तिथे ह्या साईडला त्या साईडला बांदिवड्याच्या साईडला जसं जवळपास फिरत होतो. पाणी पण खूप जास्ती कमी होतं सगळीकडनं. मग शेवटी हे आचऱ्या साईडला यायचं ठरलं, इथे आलो. आणि आता बऱ्यापैकी होप्स वाटत, कारण एक तर क्लायमेट खूप जबरदस्त आहे. मेन म्हणजे मासा लागू दे अथवा नको लागू दे, पण इथे बसायला आणि निवांत असं अनुभव घ्यायला भारी आहे, है ना. छान आहे ती, वेगळंच टेक्स्चर्स ना. एक छोटीसं क्रॅब आहे जो आपण लावला इथे. इथे रॉक्सकडे आपल्याला दिसतं ना, आपल्या गावी सरपोळे असं म्हणतात. तर ह्याच्यावर तांबूशीची स्ट्राईक बऱ्यापैकी असते, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला ह्याच्यावर स्ट्राईक मिळते. तर आता इथे बघूया फिंगर मार्क नाही तर तांबूशी किंवा ग्रुपर, ह्या तिघांमधलं इथे अट्रॅक होऊ शकतं ह्याच्यात. तर लेट सी त्या खडकावर आणि ह्या खडकावर पण टाकून बघूया. चला वाढलंय तरी पण आपण ह्या टोकापर्यंत जाऊन बघणार आहोत काय स्ट्राईक मिळते का. आता श्री ह्याला आता क्रॅब लावलेले, पण काही स्ट्राईक नव्हती. त्यानंतर काही स्पिनिंगसाठी पण लुअर वापरत होतो, पण त्याच्यात पण काही स्ट्राईक मिळत नव्हती. तर बघूया आता. आता तिथे पण काही लोक कास्टनेट वगैरे वापरत होते, पण ते पण रिटर्न करतात. आता थोडी थोडी सावली येते हळूहळू डोकर. Thank you.
कडक आहे आता, कसं आपल्याकडे इथे ॲक्च्युली जास्त वेळ नाही. आता भरती खूप लवकर होणार आहे इथून पुढे, आणि मागे बघाल तर पूर्ण समुद्र पण खवळला आहे. म्हणून आता जेवढा वेळ होईल तेवढं इथे कास्ट करूया, आणि मग परत परतीचा जो प्रवास आहे मागे जायचा तो चालू करूया. कारण ह्या बाजूला इथे ॲक्च्युली एवढ्या भागापासून संगमाचं पाणी आहे, इथे पाणी अडतं आहे आणि लाट अशी बाहेरच्या बाजूने मोडून आत येते. ह्या साईडला बघाल तर पूर्ण आपटत आहे दगडावरती लाटा. बघूया कास्ट करून काय आहे. सो आज आपण आलेलो एका नवीन स्पॉटला, तो एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला. रॉक्स खूप जास्ती जबरदस्त आहेत, एरिया पण मस्त आहे. मे बी इथे अजून थोडे ट्राय केले पाहिजे असं मला वाटतं, पण एकही स्ट्राईक नव्हती. जसं मी आधीही म्हणालो की आता 12 वाजता झाले, आम्ही हा आशेने आलेलो की आज थोडा वेळ काळोख असणार आहे, पाऊस असणार आहे वरती. पाऊस फक्त आपल्याला बांदिवड्याला भेटला, त्याच्यानंतर पाऊस अजिबात नव्हता. तर आता हा आपण व्हिडिओ इथेच पॉज करूया. पुन्हा एकदा या जागेवर आपण येणार आहोत नक्कीच, मे बी बेट फिशिंगसाठी किंवा अजून काही वेगळं ट्राय करायला. ही जागा खरंच खूप जास्त अमेझिंग आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच पॉज करूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सो फायनली ही पावसाची सुरुवात झाली आहे, पण आमच्या ह्या प्रवासाच्या शेवटी म्हणजे पूर्ण फिरत होतो, सगळीकडे पाऊस सतत होतो. बांदिवडे झालं, आचरा, सगळीकडे गेलो, कुठेही पाऊस नव्हता. उन्हाने अक्षरशः हालत खराब झाली. आणि पाऊस आपल्याला भेटला आहे तो म्हणजे आपल्या घराच्या अगदी जवळ. आता इथून पुढे गेलो की 5 मिनिटातच आपलं घर येणार आहे. आणि हा इथे पाऊस आला आहे जोरात, गडगडत आहे फुल, वातावरण एकदम जबरदस्त सेट झालं आहे. तर एनिवेज, म्हणजे अपेक्षा नव्हती ॲक्च्युली, पण हा व्हिडिओ क्लोजिंगला खूप जास्त अमेझिंग होता. हा प्रवास आता खूप छोटा आहे, इथून आपण घरी पोहोचेपर्यंत भिजणार आहोत. सामान काढून ऑब्व्हियसली अजून भिजायचं आहे. जबरदस्त पाऊस आहे, कडक कडक. आणि मी उन्हामुळे सनग्लासेस घालून फिरतोय.